नाही, आपल्या समाजाला पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आणि तरी सुद्धा माझ्या भाऊने कुठेही न लाजता मला गावात आणलं. गावातलं पहिलं इष्टीभूत माझं होतं. आणि मग समाजसेवेची आवड सुरू झाली. गावात फोन करायला येणारे लोक सांगायचे, कौठा पिंपळखेड टाकळी हजी जांबूस आजूबाजूचे जेव्हा लोक यायचे ना, तेव्हा ते कौतुकाने त्यांना वाटायचं की अरे एक अन्न मुलगी एसटीडी चालवत आहे. मग आपल्या घरातल्या दिव्यांगांची ती परिस्थिती सांगू लागले. आणि असं करताना जेव्हा मी आढावा घेतला, 187 दिव्यांग फक्त टाकळी हजीच्या आजूबाजूला आहेत. म्हणजे या मुलांची जेव्हा सर्टिफिकेट काढले मुलांना, तेव्हा हे समजलं की चारच मुलं ग्रॅज्युएशन पर्यंत शिकलेली आहेत. काय कमी असतं बरं या मुलांमध्ये? काहीच नसतं. परंतु तरी सुद्धा समाज, घरातले पालक यांच्याकडे एक न्यूनगंड असतो की हे काही करू शकत नाही. अजिबात असं नसतं मुलांना. दिव्यांग मुलं आपल्यापेक्षा हुशार असतात. आणि मग हे करत असताना मग 2005 मला तहसीलदार निलेश जाधवांसारखी व्यक्ती सुरू तालुक्यात भेटली. आणि मग मळगंगा अंधअपंग सेवा संस्थेची स्थापना झाली. तिथून पुढे ह्या अंधअपंग महाविद्यालयाच्या सुरुवातीसाठीचा काळ सुरू झाला. एकदा काय झालं, एका कुत्र्याची आणि गारवाची पैंज झाली. कुत्र्यांनी ठरवलं की मीच पैज जिंकणार, गारव म्हणलं मीच पैज जिंकणार. आणि दोघांची शर्यत चालू झाली. कुत्र पळू लागलं. ज्या ज्या वाटेत, ज्या ज्या पेठेत, ज्या ज्या ठिकाणी कुत्र जायचं, तिथले त्याचे भाऊबंद भेटायचे आणि त्याच्यावर भुंकायचे. काय करायचे? त्याच्यावर भुंकायचे. अखेर शेवटी काय झालं, गाढवानं शर्यत जिंकली. गाढव त्या सिंहासना पलीकडचं जाऊन बसलं. असं काय घडलं असावं? तर आपलीच लोक आपल्याची आपली पाय वाढतात असा भाग या कथेतून समोर येतो. मग असं तुमच्या विषयी काय झालं का ताई? खर तर पहिल्यांदा घरात शब्द ऐकायला मिळत होता, तुला दिसत नाही, तुला काय करायचंय. आई नाराज व्हायची. तिचंही आईचं प्रेम योग्य होतं, कारण तिला असं वाटायचं माझी मुलगी दिसत नाही, गावात जाईल, मग तिला कोण मदत करेल, अडचण येतील. हा आईच्या ज्ञानाचा किंवा तिच्या काळजीचा भाग बरोबर होता. परंतु मला प्रत्येक पावलाशी ऐकायला मिळायचं की तुला दिसत नाही, तुला काय करायचंय. पण मला त्याचं उत्तर कधी द्यायला जमलंच नाही, कारण ते उत्तर मला कृतीतून द्यायचं होतं. धन्यवाद ताई. आपण आता ज्या ठिकाणी बसलेलो आहात, मला वाटतं 9 अशाच पद्धतीने त्याच खुर्चीवर अनाथांची माई सिंधुताई सपकाळ बसल्या होत्या. त्यांना या विद्यालयामध्ये आम्ही बोलावल्यानंतर त्यांनीही त्यांचा जीवन संघर्ष अशा पद्धतीनं सांगितला आणि तुम्हीही त्याच पद्धतीनं सांगताय. पण आई नेसाईची कृपा की त्याच्यानंतर सिंधुताई सपकाळांचा कार्य विस्तार इतका मोठा झाला की संपूर्ण भारतभर आणि जगाबाहेरही त्यांची नाव झाली. अशाच प्रकारची सदिच्छा आणि शुभेच्छा मी व्यक्त करीन की तुमचा पुढचाही प्रवास हा अत्यंत प्रगल्भ असेल आणि आकाशाला गवसणी घालण्याचं काम जे आपण करताय ते खरोखर वाखाणण्यासारखं आहे. या कामी आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा तुमच्याबरोबर असतील. पण जेव्हा आपण 186 अंध आणि अपंग लोकांचा सर्व्हे केला आणि त्यांना जेव्हा प्रमाणपत्र मिळवून देण्याचा आपला मानस होता, त्यावेळी नेमकी कोणती अडचण आली? त्यावेळेस अडचण एवढीच असायची की त्या लोकांना 10,000 ग्रुपने मी घेऊन पुण्याला जायची. त्यावेळेला घरातले लोक साथ देत नव्हते, इतकेच साथ देत नव्हते की जाण्यासाठी तिकीटचा लागणारा खर्च सुद्धा घरातले लोक देत नव्हते. कारण त्यांना असं वाटायचं काय करायचं याचं सर्टिफिकेट करून बरं आहे आपल्या घरात. म्हणजे ही परिस्थिती लोकांच्याकडे मनामध्येच असायची. हे करताना मात्र जेव्हा माझ्याकडचा एक अंध विद्यार्थी, आता सगळ्यांना थोडंफार माहीत असतं जागरणांच्या कारणाने, पंढरीनाथ परळ म्हणून आता जागरण करतो, पैसे कमवतो, आता मात्र खर्चे लोक त्याच्या मागे मागे धावतात. पण जेव्हा त्याचं सर्टिफिकेट 2002 करायचं होतं, तेव्हा मात्र त्याच्यासाठी तिकीटला पैसे देण्याची सुद्धा होण्याची तयारी नव्हती. साधारणपणे सामान्य माणसाला असा अनुभव येतो की ज्यावेळी आपण हे प्रमाणपत्र किंवा दाखले मिळवतो त्यावेळी सरकारी कामगिरीचा अनुभव प्रत्येकालाच या ठिकाणी येत असतो. आपल्या जीवनामध्ये काही असा प्रसंग आला का की कुणीतरी आपली प्रकरणं अडवली आणि तुम्हाला खूप वाईट वाटलं की खरं तर मी अंध आणि अपंग विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवून देताना सुद्धा समाज ज्या पद्धतीनं पाहतो किंवा अधिकारी ज्या पद्धतीनं आपल्याकडे पाहतात, क्लेशदायक असा अनुभव आला का आपल्याला? असं खूप वेळ व्हायचं. जेव्हा सुरुवातीला मी इन्कम सोर्सची बाजू, कारण समाजसेवा करायची म्हटलं तर पैसा लागतो आणि त्याचं कधी सोंग करता येत नाही. जेव्हा मी हे करत होते त्यावेळेला मी इन्कम सोर्सची बाजू म्हणून नवीन शर्त परवानगीची कामं करू लागले, कारण तहसीलदार निलेश जाधवांकडून महसूल खातं शिकायला मिळालं. त्यावेळेस जेव्हा मी फाईल घेऊन कलेक्टर ऑफिसला गेली पहिल्यांदा, माझ्यासोबत माझा भाऊ होता जो आताही सोबत आहे, तर तेव्हा कलेक्टर ऑफिसला किंवा एखाद्या शासकीय कुठल्या ऑफिसमध्ये गेलं की पहिला वाक्य असायचं, त्यांना कसं भेटवणार तुम्ही यायचं तर. मग मला शांतपणे त्या अधिकाऱ्याला सांगावं लागायचं की साहेब, आम्ही
आमच्यासाठी मुलं स्टँडवरती आयडेंटिफाय ठेवून ठेवतात, त्यापेक्षा आम्ही तुमच्यापर्यंत आलो तर कुठलं बिघडतं. असे अनेक अनुभव मला या कारणाने यायचे. इतकंच नव्हे तर या महाविद्यालयासाठी जेव्हा जागा मागणी करत होते ना, तेव्हा 2 महिने मी विद्यार्थ्यांच्या गाठावर डबा खात होते, कारण मला माझ्या विजन कधी सोडायचं नव्हतं. त्यावेळी एक असा अनुभव आला, 2 महिने कंटिन्यू तिथे आम्ही रोज जायचो. माझ्यासोबत जे रस्कर आजोबा आहेत ना, त्यांना मी आवडीने आजोबा म्हणते. तर त्यांना एकदा काय केलं, जे डीसीआर आहे निवासी कमिशनर, त्यांनी त्यांना परत मागे बोलवलं. मागे बोलवल्यानंतर एक वाक्य केलं, अहो कोण आहे, मी डीसीआर आहे का, कोण आहे, मॅडम मला रोज त्रास देतात. परंतु माझ्या त्रास देण्यामागचं कारण मात्र त्यांना फार उशिरा समजलं. आज ते सक्षमपणे साथ द्यायला तयार झाले. दृष्टीहीन आणि दिव्यांग लोकांना तुमच्याजवळ आल्यानंतर तुम्ही रोजगार दिला असं सांगता नाही, त्याबद्दल काय बोलाल? त्याबद्दल मी सांगेन तुम्हाला की अहमदाबाद फाट्यावर वडापाव सगळ्यांना माहिती असेल का, जे प्रवास करतात अहमदाबाद फाट्यावर कधी उतरतात. विजय जाधव म्हणून मुलगा आहे, तो माझ्याकडे 2007 बालगण शिकायला यायचा आणि 4-4 दिवस तो दांडी मारायचा. मग मी त्याला एकदा म्हटलं, काय रे विजय, एकदाच काम तरी करण्याच्या एकदाचं दांडी तरी मार. तेव्हा मला त्याने शांतपणे सांगितलं, खरं सांगू का ताई, मला आचारी काम चांगलं येतं आणि मग त्याच्यामुळे मला कधी कधी ऑर्डर मिळायला कुणाच्या लग्नाच्या कुणाच्या स्वयंपाकाच्या मुलीचा, मग मी तिकडे जात असतो. मग मी त्याला म्हटलं, बाळा कसं करा, मग आमदार फाट्यावर करा वडा पावतं. म्हटलं, मॅडम मला जमेल का, स्थानिक लोक, म्हटलं त्यासाठी मी भक्कम तुझ्या पाठीशी आहे, तू सुरू कर. असं करत करत बऱ्याच अपंगांचा तो प्रवास होता. दामू ठिकाणी मशीनवर होत आहे, सुरूच्या आपले एक कुठलेही व्यापारीचे पेपरचे व्यवसाय करतात, ते तर इंडस्ट्रीला माहिती पण असतील. तर त्या बाबांकडून शेजारीचे पाठपरीवाले आहेत, ते सुद्धा त्यांच्याकडून रोजचे 10 रुपये घ्यायचे. असं करत करत रोजचे 100 रुपये घ्यायचे, कारण काहीच नाही, त्याला दिसत नाही आणि ह्यांना असं दाखवायचं होतं की मी आहे म्हणून तुला जागा मिळते. मग मी त्यांना एक दिवस जाऊन नम दिला की त्या बाबांकडनं आता परत जर 1 रुपया घेतला तर तुमची टपरी काही स्टँडवर राहणार नाही. आणि मग असं काही जो अनुभव आला, अशा माध्यमातून प्रत्येकाला एक एक व्यवसाय देत अनेक मुलांचे व्यवसायाच्या माध्यमातून उभे राहिलेले आहेत. आपण रोजगारासाठी प्रयत्न केले दिव्यांगांच्या, पण असं आपल्याला काय वाटलं की आपण त्यांच्यासाठी एक महाविद्यालय काढावं, कारण शाळा काढणं ही काही फार सोपं काम नाही, आपण त्यासाठी अनेक वेळा संघर्ष केलेला आहे, परंतु त्यांच्यासाठी एखादं महाविद्यालय असावं ही संकल्पना आपल्या मनामध्ये कशी आली? मी समाजसेवा करताना सन 2014 पुण्यामध्ये अंध जागृती विकास मंडळ नावाच्या संस्थेने पेपरला जाहिरात दिली होती की अंध मुलींसाठी वसतिगृह. तब्बल 52 अंध मुली त्या वसतिगृहावर आल्या, त्यांना वाडिया मासाकान महाविद्यालयामध्ये ऍडमिशन पण मिळाले. परंतु संस्था चालकाने मात्र 4 महिन्यात ते वसतिगृह बंद केलं होतं. आणि मग या मुली मला संपर्क करू लागल्या की ताई आमच्यासाठी काहीतरी सोय करा. परंतु त्यावेळेची माझी परिस्थिती, घरातला शेती व्यवसाय हा